सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डी जी के सर अक्कलकोट सोलापूर जिल्हा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आज 17 एप्रिल 2024 चालू आहे नोट करेक्ट. आज आपण अतिशय आनंदाने जगभरात रामनवमी आचरण करीत आहोत. आय विश यू ऑल व्हेरी हॅपी रामनवमी. आय विश यू व्हेरी हॅपी रामनवमी. राम जय श्रीराम, जय श्रीराम. रामांच्या जय करण्यासाठी आज आपण हे दिवस साजरे करतो. एखाद्या माणूस म्हणून जन्माला येऊन दैवत्व प्राप्त करतो तोच त्यांनी केलेला साधन आहे. आज चैत्र मासातील 9वा दिवस, आजच्याच दिवशी विष्णूंच्या 7व्या अवतार म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांची जन्म झाली. तर हिंदू धर्मात आपण रामाला देव म्हणून आपण पूजा करतो. मग पूजा करीत असताना त्यांच्यातील गुण, त्यांच्यातील विचार, त्यांच्यातील वर्तन, त्यांच्यातील आचार विचार हे सगळं आपण स्वीकार केला पाहिजे. तरच सण साजर करायला एक योग्य महत्त्व प्राप्त होतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे महाराष्ट्राची सेट आणि UGC नेट परीक्षा तयारी करणार आहात, तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांची गुणधर्म तुमच्यामध्ये एक तरी गुणधर्म तुमच्यामध्ये आलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार. परीक्षा तर यश होणारच, त्याच्यासोबत आपल्या जीवनातसुद्धा आपण यशस्वी होतो. वचन, एक वचनी माणूस, वचनाला म्हणजे दिलेले शब्द जो पाळतो तोच श्रीरामचंद्र होतो. जो त्याग करतो तोच श्रीरामचंद्र बनतो. जो संयम ठेवतो तोच श्रीरामचंद्र बनतो. जो शांतपणे राहतो तोच श्रीरामचंद्र होतो. जो वनवासाला वनवास भोगतो तोच श्रीरामचंद्र बनतो. जो इतर लोकांची कल्याण करण्यासाठी धडपड करतो तोच श्रीरामचंद्र बनतो. तर तुम्ही जे तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहात, तुमच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा विचार आलाच पाहिजे. तुम्ही त्याग करा त्याग. जसा प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष वनभोग म्हणजे वनवासात राहून 14 वर्ष त्यांनी काढलेले, कष्टाचे दिवस त्यांनी काढलेले. कष्टात राहून कष्टाचं जीवन, राजा असलेला माणूस एका क्षणात, एका बघा, राजा असलेला माणूस, राजा असलेले प्रभू श्रीरामचंद्र एकाच क्षणात वनवास भोगायला तयार होतो. हे किती मोठं त्यांच्याकडे असलेले ॲटिट्यूड आहे. आणि त्यांनी चूक न करता इतरांच्या चुकीने तो स्वीकार करतो. मग असा जर प्रसंग तुमच्या जीवनात आला तर तुम्ही कसं राहणार हे लक्षात घ्या. जीवन जगत असताना चांगले दिवस येत असतो. अचानकपणाने जर दुर्घटना, अचानकप्रमाणे जर वाईट परिस्थिती, अचानकप्रमाणे जर दुःखाचं डोंगर, अचानकपणाने जर एखादा मोठा समस्या आपल्यासमोर निर्माण झालं तर त्याला तोंड देऊन आपण पुढं जायला पाहिजे हे प्रभू श्रीरामचंद्रापासून आपण शिकला पाहिजे. आणि दिलेले वचन पाळणारा हा देव माणूस, संयम राखणारा हा देव माणूस, इतरांना मदत करणारा हा देव माणूस, भाऊ बहीण मित्र परिवार सर्वांना आदर देणारा प्रभू श्रीरामचंद्र. मग असं जर श्रीरामचंद्रांचं गुण जर आपल्याकडं आलं तर आपण कुठल्याही परीक्षा असू द्या, आपण परीक्षा पास होतो. म्हणून परीक्षा पास होत असताना, एक्झामची तयारी करीत असताना तुम्ही त्याग करा. 3 महिन्यांचा त्याग करा. 6 महिन्यांचं तुम्ही प्लॅनिंग करा. 3 आणि 6 महिना, 1 वर्षपर्यंत जर तुम्ही त्याग केला तर महाराष्ट्राची सेट आणि UGC नेट परीक्षा आणि GRF ही तुम्हाला मिळणारच. जर तुम्ही त्याग नाही केलं तर मिळणार नाही.
टाईमचे तुम्ही त्याग केला पाहिजे. तुमचा जो व्हॅल्युएबल टाईम आहे तुम्ही त्याच्यासाठी दिला पाहिजे. आणि तुमचं जे छोटी 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 आनंदाची घटना असतो ते सगळं त्याग करा. सगळं त्याग. एक वर्ष तुम्ही त्यांनी 14 वर्ष वनभोग म्हणजे वनवास राहून प्रभू श्रीरामचंद्र बनले. मग तुम्ही एक वर्ष जर वनवास एक वर्ष जर तुम्ही स्वतःसाठी वनवासमध्ये राहिलं तर तुम्ही का परीक्षा पास होत नाही? पास होणारा व्यक्ती हा दैवी पुरुष नसतो. पास होणारा व्यक्ती हा अतिशय हुशार नसतो. पास परीक्षा म्हणजे परीक्षेत पास होणारा हा एक म्हणजे मोस्ट टॅलेंटेड माणूस नसतोच. फक्त वया म्हणजे टाईम टेबल टाईमाला किंमत देणारा, छोटी 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 घटना त्याग करणारा, संयम राखणारा, शांत राहणारा, स्वतःला मदत करून घेणारा. आता इतरांना मदत करायची गरज नाही, स्वतःला स्वतः मदत करा तुम्ही. मग आणि थोडं धीर धरा. धीर धरून तुम्ही अभ्यास केला तर एकाच वर्षी सेट नेट TET जे काय तुमचं असेल, सेट नेट JRF हे सगळं काढून प्रोफेसर नोकरी तुम्हाला मिळणारच. फक्त ध्येय ठरवा, त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही काम करत राहा. प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद, प्रभू श्रीरामचंद्रांचे गुणधर्म, प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवनचरित्र, प्रभू श्रीरामचंद्रांचा आचार विचार तुम्ही पालन करून तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हा. यस, प्रभू श्रीरामचंद्रांनाच समस्या म्हणजे आलं म्हणजे समस्या सोडले नाही, मग आम्ही तुम्ही कोण आहो? फक्त कारणं सांगत बसू नका. मला हे कारण आहे, मला हे त्या नाही. कारण सांगणारी लोक कधीच यशस्वी होत नाही. कारण सांगणारी लोक कधीच यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारी माणसं कधीही कारण सांगत बसत नाही. यशस्वी होणाऱ्या माणसं कधीही कारण सांगत बसत नाही. मला हे कारण आहे, मला ते कारण आहे, नाही. व्हाय यू आर टेलिंग युअर प्रॉब्लेम्स? नो, द सक्सेसफुल पीपल डू नॉट टेल एनी काइंड ऑफ रिझन. And those who are telling the reasons, they will not become successful. A very simple statement it is. कारण सांगणारे लोक कधी फक्त कारण सांगत बसतात. मला पुस्तक नाही, मला गायडन्स मिळत नाही, मला त्यांनी हे नाही, मला. Why you are telling? Look at the great sister. तर स्वाती राठोडताई आपण बघूया. स्वाती राठोडताई आपल्या सोलापूरची ताई काल झालेले UPSC परीक्षेत 492 क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत आणि कलेक्टर म्हणून ते आता निवड होणार आहेत. म्हणजे UPSC परीक्षा पास होणं हा अतिशय कठीण असतो. आणि तिचं आई वडील सोलापुरात भाजी विक्री करतात. भाजीपालं व्हेजिटेबल्स ते विक्री करतात. मग व्हेजिटेबल्स विक्री करणारा पालक, मग त्यांच्या पोटात जन्मलेली ही कन्यारत्ना, आणि ह्या कन्यारत्नाने स्वाती राठोडने बॅकग्राऊंड नसताना, कोणाचा गायडन्स नसताना, आई वडिलांचा सपोर्ट नसताना, बघा आई वडील कधी शिकलेत का? भाजी विक्रीपाला करणारे आई वडील त्यांना UPSC बद्दल माहिती नाही, परंतु मुली शिकत असेल तर आपण मुलीला मदत करू. कारण कबाड कष्ट करून आई वडील ती मुलीला शिकवली आणि आई वडिलांची कष्टांची मेहनत ती जाणीव ठेवून सोलापूरमध्ये बसून UPSC परीक्षा देऊन उत्तीर्ण होत असेल तर ह्याला जिद्द म्हणत नाही का? ह्याला मेहनत म्हणत नाही का? ह्याला प्रयत्न म्हणत नाही का? म्हणजे बंजारा समाजातील मुलगी जी आपण मागासलेला समाज म्हणून म्हणतो, हे बघा, हेच तुम्ही समाज आपण काय म्हणतो, फक्त महापुरुषांचाच आपण जय जयकारात बसतो. महापुरुषांचा जर तुम्ही स्वीकार करून शिकत राहिलं तर पुढे जाणार. सेवालाल महाराज काय म्हणाले, मुलींना शिकवा. जोपर्यंत तुम्ही मुलींना शिकवत नाही तोपर्यंत समाज प्रगती होत नाही. मुलींना शिकवा, मुलींना शिकवा म्हणून संत सेवालाल महाराज सांगितलेत. त्यांचाच अन्वय या स्वाती राठोडने या ताईंनी काल झालेल्या UPSC परीक्षेत 492 क्रमांक मिळून यश प्राप्त केलेत. आज त्या ताईंचा प्रेरणा घेऊन सोलापुरातील, अक्कलकोटातील किंवा बंजारा समाजातील किंवा इतर समाजातील मुली, इतर समाजातील विद्यार्थी या ताईकडून प्रेरणा घेऊन तुम्ही पण लढला पाहिजे, तुम्ही पण काम केलं पाहिजे, तुम्ही पण यशस्वी व्हायला पाहिजे. फक्त तीच यशस्वी होतात. कोण यशस्वी होणार आहे? ज्यांनी ध्येय ठरवून काम करतात तेच यशस्वी होतात. ध्येय ठरवणारा कोण? तुम्हीच. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. ध्येय तुम्ही ठरवा ना. तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही ठरवा. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुमचं काहीच होत नाही. उगा ऐरा घरे आल्यासारखं मी हे फॉर्म भरलो, मी ते फॉर्म भरलो, मी हे काम करतो, मी घरचं काम करतो, तिकडं काम बोंबलत काहीच करत नाही. त्याग करा, त्याग. जसं श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष भोगले, ह्या ताई पण भोगले ना.
ह्या ताई पण प्रयत्न केलेत ना. आणि काल झालेली यू पी एस सी परीक्षेत जो एक क्रमांकाने उत्तीर्ण झाला तो श्रीवास्तव सर, त्यांचं तर जीवनचरित्र एक विचित्र जीवनचरित्र आहेत. आज सकाळी मी न्यूजपेपर वाचन केल्यानंतर मला भावलं नाही म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. 2017 ही तयारी करणारा माणूस, 2017 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 तब्बल 8 त्यांनी त्याग केलेले, तब्बल 8 त्यांनी परिश्रम घेतलेले, तब्बल 8 त्यांनी अभ्यास केलेले, तब्बल 8 त्यांनी सगळं आनंद सोडून अभ्यास करणारा माणूस जर यू पी एस सी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असेल तर तुम्हाला काय झालेलं हो. सेटनेटसाठी तुम्ही 1-6 त्याग करत नाही, सेटनेटसाठी तुम्ही 1 त्याग करत नाही, सेटनेटसाठी तुम्ही पुस्तक वाचन करत नाही, सेटनेटसाठी तुम्हाला जे काही आनंदाची घटना ते सगळं त्याग करता येत नाही का. जर असे मुलगा 8-8 बसून 8-8 त्यांनी त्याग करून एवढं मोठ्या पदावर उच्च पदावर जर जात असेल तर तुम्हाला काय झालेलं आहे हे बघा. तुम्ही काय लहान बाळ नाही. यू हॅव एव्हरीथिंग, यू हॅव एव्हरीथिंग, यू हॅव द ब्रेन, यू हॅव द आईज, यू हॅव द हँड्स, यू हॅव द एव्हरीथिंग, बट यू शुड यू डोंट हॅव द ॲटिट्यूड. जोपर्यंत ॲटिट्यूड निर्माण होत नाही, जोपर्यंत दृष्टिकोन निर्माण होत नाही, जोपर्यंत त्याग करण्याची भावना निर्माण होत नाही, तशा मोठमोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकत नाही. अहो यू पी एस सीपेक्षा NET नेट एक्झाम पास झालेला विद्या जो प्रोफेसर बनतो ना त्यांना यू पी एस सीपेक्षा जास्त पगार त्या प्रोफेसर लोकांना मिळत असतात. तुम्ही त्यांच्या सॅलरी पाहिलेत का? कलेक्टरना जेवढा पगार आहे त्यांच्यापेक्षा 100 रुपये जास्त प्रोफेसरांना पगार जास्त आहे. म्हणजे ह्याचं आपले देशातील सर्वात मोठा परीक्षा कोण आहे तर यू पी एस सी नाही, NET नेट परीक्षा आहे. ही नॅशनल एलिजिबिलिटी एक्झाम आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर लिहिणारी परीक्षा आहे म्हणजे नेट परीक्षा. ही यू पी एस सी परीक्षा कोणासाठी असतो? ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी यू पी एस सी परीक्षा देतात आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी नेट परीक्षा देत असतात. मग मोठा परीक्षा कोणता? यू पी एस सी का NET नेट एक्झाम? फक्त नेट परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही प्रोफेसर होणार. तुमच्याकडे चार्मिंग नसतो, तुमच्याकडे अधिकार नसतो, फक्त तुम्ही मुलांना घडवत असतात. फक्त कलेक्टर झाल्यानंतर एक जिल्ह्याचा तो बॉस असतो. मुलांनो हे बघा, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत, आणि प्रयत्न म्हणजे कसं, ठरवून प्रयत्न करणारा माणूस पाहिजे. धरसोड नसणार नाही. जर धरसोड ठेवत असेल तर तुम्ही यशस्वी होत नाही. 8-8 ह्या सरांनी म्हणजे प्रयत्न केले. आणि गेल्या वर्षी श्रीवास्तव सरांचा IPS UPSC तो परीक्षा पास झाला होता. IPS म्हणून तो ट्रेनिंग घेत आहे. IPSC ट्रेनिंग घेत घेत UPSCच्या परीक्षा देऊन जर प्रथम क्रमांकाने येत असेल तर तुम्हीही येऊ शकताय, तुम्हीही करू शकताय, तुमच्यामध्ये पण तो कॅपॅसिटी आहे. फक्त त्याग केला पाहिजे, फक्त प्रयत्न केला पाहिजे, फक्त सहनशीलता असला पाहिजे, फक्त शांत राहायला पाहिजे. फक्त मला होत नाही म्हणून सोडायचं नसतो. आणि तुमच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट येत असतो, टर्निंग पॉईंट, त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही थोडं स्टिकअप राहत राहा. आणि जसं येईल तसं तुम्ही स्वीकार करा. जसं येईल तसं स्वीकार करण्याची प्रवृत्ती ज्याच्यामध्ये तो यशस्वी होतो. काल आपलं कर्नाटकात मोठं कलाकार जो कॉमेडियन म्हणून नावाजलेला आहे, एक प्रज्ञावंत कलाकार म्हणून त्यांचं नाव आहे, माननीय द्वारकेश सर, त्यांचं काल मयत झालं. काल त्यांचं निधन झालं. 81 द्वारकेश सरांचं निधन झालं. द्वारकेश सर हे कर्नाटकातील एक सुप्रसिद्ध कलाकार आहेत. ही इज ॲन ॲक्टर, कर्नाटकामधील कन्नड ॲक्टर म्हणून तो नावाजलेले व्यक्ती. त्यांचा जन्म मैसूर जिल्ह्यात झालेला आहे, हुणसूरमध्ये. आणि जन्म झाला 1942 त्यांचा जन्म झाला. नंतर त्यांनी कॉलेज शिकत शिकत मेकॅनिकल इंजिनिअरिंग तो पूर्ण केलात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून मैसूर येते ॲटोमोबाईलची दुकान त्यांनी लावला होता. आणि ॲटोमोबाईलची दुकान चालवत चालवत बघा कसं होतं. जेव्हा ॲटोमोबाईलची दुकान तू चालवत असताना आपलं हे कोण, द्वारकेश सरांची बहीण, आईचा भाऊ, म्हणजे ह्यांचा जो द्वारकेश सरांचा आईचा भाऊ सिनेमामध्ये प्रोड्युसर म्हणून काम करत होता. मग त्यांनी ह्यांना संधी दिली की बाबा तू पण ॲक्टर बनतो का, तू पण ये, तुला पण काम देतो म्हणून. मग त्यांना फिल्मकडे थोडं वळवला. बघा, फिल्ममध्ये इंटरेस्ट नसलेला हा माणूस, फिल्मबद्दल काहीच माहिती नसलेला माणूस, मेकॅनिकल इंजिनियर होऊन बिझनेस करणारा द्वारकेश सर, त्याचं नाव द्वारकनाथ होता, श्यामराव द्वारकनाथ. आणि जेव्हा तो फील्ड इंडस्ट्रीमध्ये आला आणि छोटे पात्र करत 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 पहिल्यांदाच खूप मोठा त्यांनी एक काम करून दाखवला, एक सिनेमा केला त्यांनी, नी बरं द कादंबरी.
नी बरेद कादंबरी म्हणून कन्नड सिनेमा एवढा मोठा हिट झाला तो सिनेमा. कर्नाटक इतिहासातील नी बरद कादंबरी विष्णुवर्धन त्यांनी त्याच्यामध्ये पात्र केला होता. अतिशय सुपरहिट झाला आणि नंतर अनेक सिनेमामध्ये त्यांनी काम करीत असताना कित्येक लोकांना त्यांनी मार्गदर्शन करीत राहिला आणि त्यांना गॉडफादर म्हणून कन्नड इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आहे. गॉडफादर जो त्याच्याकडे जातो त्यांना मदत करणार हा द्वारकेश सर. आणि एकदा काय झालं 2001ला अचानक त्यांच्या जीवनात एक मोठा दुर्घटना घडलं की तो सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आर्थिक दिवाळखोर झाला, पूर्ण बर्बाद. म्हणजे त्याच्याकडे एकही पैसा नसताना घरदार सगळं विक्री करून भाड्याच्या घरात राहणारा हा आपला द्वारकेश सर. आणि त्यांचा मित्र होता डॉक्टर विष्णुवर्धन साहेब. आणि डॉक्टर विष्णुवर्धन सरासोबत त्यांचा चांगला संबंध असल्यामुळे त्यांनी म्हणतात मी कन्नड सिनेमामध्ये एवढं काम केलो परंतु आज मला आर्थिक परिस्थिती सगळं दिवाळखोर झालेलं आहे, माझं जीवन संपलेलं, मी काय करू विष्णू, मला काहीतरी मार्गदर्शन कर ना. आणि तो विष्णू दादा त्याला म्हणतो काळजी करू नका, पुन्हा तुम्ही तुमच्या मनातील एखाद्या स्टोरी निर्माण करा, एक कथा लिखा तुम्ही, एक सिनेमा आपण करू. आणि सिनेमा करायचे असेल तर त्याला पैसे लागणार ना, त्याला प्रोड्युसर पाहिजे, त्याला ॲक्टरला पैसे दिला पाहिजे, सगळं खर्च असतो, माझ्याकडे एक रुपया नाही, मी कसा सिनेमा करू. नाही नाही फक्त कारण हे बघा, एवढं वर्ष तुम्ही कन्नड सिनेमामध्ये काम केल्यामुळं अनेक लोकांना तुम्ही मदत केलेले आहेत, त्यामुळं तुमचं तुम्ही केलेले सत्कर्म, तुम्ही केलेले पुण्याई काम आज तुमच्या कामाला येणार आहे. सर तुम्ही एखाद्या सिनेमांची स्क्रिप्ट तरी लिहा. आणि स्क्रिप्ट लिहिलात आणि त्या स्क्रिप्टचं नाव आहे, तो सिनेमाचं नाव आहे आप्त मित्र. आप्त मित्र म्हणून 2004 कन्नड इतिहासातील इवन साऊथ इंडियामधला सर्वात श्रेष्ठ सिनेमा म्हणून आत्ममित्र चालवला. आणि सगळ्यात जास्त कमाई केलेला आत्ममित्र. त्या आत्ममित्रामध्ये विष्णुवर्धन जेवढं काय ॲक्टर्स पात्र केलेलं आहे सगळे ॲक्टर्स द्वारकेश सरांचं नाव घेऊन द्वारकेश सरांना मदत करण्याच्या हेतूने एक रुपये न घेता सर्व ॲक्टर्स सर्व पात्रधारी फुकटमध्ये काम करून त्या सिनेमा केलेत. आणि तो सिनेमा हिट म्हणजे काय, सुपर 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 हिट झालेले आहेत. एक वर्षपर्यंत ते सिनेमा चालवलं आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये ह्या सिनेमासारखा दुसरा सिनेमा अजून तरी आला नाही, एवढं मोठं कमाई केलेला आप्त मित्र. आणि आत्ममित्र सिनेमा 2004 यशस्वी झाल्यानंतर द्वारकेश सर सतत रडत होता की आनंदाने मी संपलेला माणूस, माझा पूर्ण संपला होता. आणि जेव्हा मी संपलो होतो अशा वेळी मी केलेल्या सत्कर्मांचा लक्ष ठेवून सर्व कलाकाराने मला मदत केलेत, कॅमेरामन असू दे, सिनेमा सगळं व्यक्तीने मला रिस्पेक्ट दिलेत. आणि कन्नड सिनेमातील प्रत्येक रसिक लोक, जे सिनेमा पाहणारे प्रेक्षक लोक, तेच माझ्यासाठी देव आहेत. त्यांना सर्वांना धन्यवाद दिलेला हा द्वारकेश सर. मला सांगायचं एकच म्हणजे शिक्षण घेतला वेगळा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलेला व्यक्ती सिनेमाबद्दल माहिती नसताना सिनेमा इंडस्ट्रीमध्ये येऊन सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एखाद्या त्यांचा पाहुणे त्यांचा मामाने त्यांना घेऊन आलेत आणि घेऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणारा, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट जर नसेल आणि जर ते काम तुमच्या हातात असेल तर तुम्ही त्या कामात इंटरेस्ट निर्माण करा. इंटरेस्ट असलेल्या कामं प्रत्येक जण करत असतात. खूप लोक म्हणतात अरे तुमचा इंटरेस्टप्रमाणे तुम्ही कामं करा, तुमच्या इंटरेस्टप्रमाणे तुम्ही कामं करा. अगदी बरोबर आहे. जर एखाद्या वेळेस तुमचा इंटरेस्ट नसताना सुद्धा एखादं काम तुमच्या हातात आलं तर त्या कामात तुम्ही इंटरेस्ट निर्माण करा, त्या कामात तुम्ही गुंतवा, त्या कामात तुमचा जीव होता, त्या कामात तुमचा प्राण होता, त्या कामात सर्व काय तुम्ही तर जर त्याग केला तर तो काम राहत नाही, तो अतिशय महत्त्वाचं काम म्हणून बाहेर येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही फिल्म इंडस्ट्री त्याला माहीत नसताना सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एवढं मोठं नाव कमावलेलं आपला द्वारकेश सर. द्वारकेश सर तुम्हाला बिग सॅल्यूट. तुमचं जीवनचरित्र वाचन केल्यानंतर मलाही खूप प्रेरणा मिळाला आहे, मलाही खूप तुमचा जो विचार आहे तो मला विचार सापडलेला आहे. आणि आप्त मित्र तर अतिशय खूप इम्पॉर्टंट सिनेमा आहे. त्याच्यामध्ये एक गाणं आहे, मला तर खूप आवडलं तो गाणं. हां एक कन्नडमध्ये समय एक गाणं खूप 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 चांगलं ते गाणं आहे. काहीतरी गाण्याचं नाव हां ಹಾಂ ಕಾಲವನ್ನು ತಡೆಯೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಕಾಲವನ್ನು ತಡೆಯೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ನಿನ್ನಿಂದ ನಾನು ನನ್ನಿಂದ ನೀನು ದೂರ ಮಾಡಲು ಯಾರಿಲ್ಲ. ಅತಿಶಯ ಖೂಬ್ ಚಾಂಗ್ಲ ತೋ ಗಾಣ ಆಹೆ ಮುಂಜೆ ಸಮ ಟೈಮ್ಲ ಕೋಣಿ ಧರಣಾರ ಮಾಣೂಸ್ ನಸ್ತೋ, ಟೈಮ್ ಹಾ ಚಾಲತೋಚ್ ರಾವತೋ. ಮುಂಜೆ ಸಮಯವನ್ನು ತಡೆಯೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಹಾಂ ಸಮಯವನ್ನು ತಡೆಯೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ,
कालवन गाळीयन्नु हिडियोरु यारू इल्ला. किती चांगला त्यांचा तो गाणा आहे ना, अतिशय सुपरहिट झाला. असे एक द्वारकेश सरांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. विद्यार्थी मित्रांनो, या कथापासून तुम्ही प्रेरणा घ्या आणि करा. सेटनेटची तयारी एवढं प्रचंड प्रमाणे तुम्ही करा आणि करत असताना मन धन त्याग करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. म्हणून येणारा जो नेटसाठी हे पुस्तक वापर करा. बस हे एक पुस्तक तुमच्यासोबत असू द्या, मराठी मीडियमची पुस्तक, आणि ह्या पुस्तकासोबत हे इंग्लिश मीडियमची पुस्तक, नेटसाठी एक छोटीशी पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वापर करा. आणि त्याच्यासोबत हे क्वेश्चन बँक आहे, 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन बँक. प्रत्येक राज्यात पेपर देऊन आल्यानंतर येणाऱ्या क्वेश्चन्स त्याच्यावर ॲनालिसिस केलेलं, ही महत्त्वाची, हे तीन ग्रंथ तुमच्यासोबत पाहिजे पेपर एकसाठी. हे तीन ग्रंथ तुमच्यासोबत असेल तर पेपर वनचं काळजी मिटलाच. आणि पेपर दोनसाठी जे काही तुमचा विषय आहे त्या विषयासंदर्भात माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मला जेवढं कळतो तेवढं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची मी पूर्णपणाने प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो. एवढं सांगून पुन्हा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामचंद्रांची आशीर्वाद तुम्हाला लागो. हे बुकसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ओके, 82 63. मला ना माझा नंबर सोडून दुसरं कोणाचाही नंबर मला पाठ नाही, माझा घरचा नंबर मला पाठ नाही. आता काय करावं सांगा भाऊ, मला हे नंबर पाठच नाही. हे आमचं घरचं नंबर आहे, 82 63 01 64 448. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके, तुम्हाला आणि हे करत असताना व्यवस्थित करा, नसेल तर सोडून द्या. एवढंच मला सांगायचं आहे. जर श्रीवास्तव सर 8-8 वर्ष तयार करून जर UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर होत असेल आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या आईवडिलांचे जन्म घेतलेले ही ताई आपलं स्वाती राठोड जर UPSC परीक्षा पास होत असेल तर हे किरकोळ म्हणतो, नेटसेट काहीच नाही. त्या परीक्षेत दमच नाही बघा, दम नाही. मग दम नसलेल्या परीक्षेला तुम्हाला दम येत असेल तर मग काय, म्हणजे तुमच्याकडे दम नाही बघा. दम पाहिजे, दम धनादन देण्याचे दम तुमच्यामध्ये पाहिजे. आणि धनादन देण्याचे दम कधी येणार आहे, तेवढं दर्जेदार तुम्ही अभ्यास केला तर तो सेटनेट खाली पडतो, नाही तर सेटनेट येऊन तुम्हालाच हाणतो बघा. हां, व्यवस्थित तुम्ही तयारी करा. ऑल दी बेस्ट. श्री प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असू द्या, ताईचं प्रेरणा तुमच्यासोबत असू द्या. न मिळालेल्या कामात, म्हणजे नवीन कामातसुद्धा इंटरेस्ट निर्माण करून यशस्वी झालेलं आदरणीय द्वारकेश सरांचा कथा तुम्हाला प्रेरणा मिळो, एवढी सांगून मी दोन माझे जाऊन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.